नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदारसंघात दोन सख्खे भाऊ आमने सामने आहे भाजपकडून डॉक्टर आशिष देशमुख तर अपक्ष आणि काँग्रेसचे बंडखोर डॉक्टर अमोल देशमुख आमने सामने आहे हो दोन सख्खे भाऊ आमने सामने कसा आहे हे सख्ख्या भावांची गोष्ट नाही आहे ही अन्यायाविरुद्ध लढाई आहे ही संविधानासाठी लढाई आहे एकीकडे काँग्रेस पक्षाचे सुनील केदार ज्या प्रकारचं राजकीय स्तर त्यांनी इकडे केलेलं आहे पूर्ण जिल्ह्यामध्येच नाही काँग्रेस पक्षामध्ये पंधरा पंधरा अठरा अठरा वीस वीस वर्ष तेच तेच तालुका काँग्रेस कमिट्या तेच तेच लोक आणि असे शून्य लोक एवढे आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये जे बाजूला सरले आहे तर कुठेतरी बंडाचा झेंडा हा विचारधारेसाठी गांधींचा विचारधारा असेल शाहू आंबेडकर फुलेंची विचारधारा असेल त्याच्यासाठी हा घेतला आहे आणि दुसरीकडे सत्तेसाठी फक्त तुम्ही कामं करता तुम्ही या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या घेता या क्षेत्रातून त्या क्षेत्रामध्ये उड्या घेता आपली संस्कृती आहे लहान भाऊ जेव्हा पाऊल पुढे टाकतो तर त्याला आडवं तुम्ही येत नाही बल्की सपोर्ट करता आशिष देशमुखांनी त्यांच्या काकांच्या विरोधात दोन हजार चौदामध्ये सत्तेच्या लोभापायी भांडण केलं ज्या घरात हे एकत्र वाढले रणजितबाबू अनिलबाबू अरविंदबाबूंच्या अनुषंगाने आणि त्याला आपण दिसतं की फक्त सत्तेसाठी तुम्ही कोणी राजकारण करत असेल आणि पैसा फेकून समजा राजकारण होत असेल तर हे खरंच का समाजकारण होईल खरंच काही कामं करू शकता का, का आपण कारण की जेवढा तुम्ही पैसा टाकाल तुमचे ठेकेदार लोकं येतात ठेकेदार म्हणजे तुमचे सहकारी ते सुनील केदारांची असो किंवा याची असो तळागळात गावागावामध्ये कार्यकर्ते जेव्हा तुम्हाला उभे करायचे असतात तेव्हा तुम्हाला खालच्या जमिनीवर यायचं लागतं आणि तेव्हा तुमचे ठेकेदार नाही बनत ठेकेदारच सगळे पक्ष पैसा सत्ता आणि राजकारण हे कळत राहतं तुमची सावनेरमध्ये तुम्ही काँग्रेसचे नेते आहात पण सावनेरमध्ये अपक्ष फॉर्म भरला अनुजा केदार त्या ठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे तुमची लढाई ही अनुजा केदार यांच्या विरोधात आहे की डॉक्टर आशिष देशमुख यांच्या विरोधात आहे माझी लढाई जसं मी सांगितलं अन्यायाच्या विरोधात आहे ठेकेदार शाहींच्या विरोधात आहे पैसेवाल्यांचं राजकारणाच्या विरोधात आहे आणि दुसरीकडे हे दबकेशाही जी आहे ज्यांनी वेठीस धरलेलं आहे यांच्या विरोधात आहे एक सत्याचा मार्ग अहिंसेच्या मार्गाच्या हिशोबाने पुढे नेण्याचं काम हे माझ्याकडून होतं आहे तळागाळामध्ये तुम्ही याल युवकांशी भेटा गावाखेड्यातील आणि त्यांना खरंच काय वाटतं आहे उशीर फक्त झाला की प्रत्येकासोबत भेटायला बोलायला आणि सभा घेऊन लोकांपर्यंत पोचायला रणजित देशमुख यांचं मोठं नाव काँग्रेसमध्ये हे नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीणच्या राजकारणामध्ये रणजित देशमुख यांची दोन मुलं आशिष देशमुख अमोल देशमुख एक दुसऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत लोकांची काय प्रतिक्रिया आहे तुमच्या जाता। लोकांकडे जातात लोकांची प्रतिक्रिया हीच आहे की तुम्ही दोघं कसे काय आले आणि जेव्हा तुम्ही उभे झाले होते इकडे तर ते काटोल सोडून का आले भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकडूनच द्यायला पाहिजे होतं मग आता म्हणतात की सध्या सुनील केदारांना पाडायचं आहे तर कुठेतरी भाजपला आपण मदत केली पाहिजे पण बरेच काँग्रेसही असे आहेत जे, जे म्हणतात की आम्हाला हे चालत नाही आज जवळपास मागच्या वेळेस एक लाख चौदा हजार वोट हे सुनील केदारांनी घेतले होते जवळपास आजची परिस्थितीमध्ये तीस चाळीस हजार वोट जे भाजपकडे जाऊ शकत नाही तसा एक वर्ग आहे जे शिवसेनेमध्ये आहेत जे शर शरद पवारांच्या पार्टीमध्ये आहेत जे इतर पक्षांमध्ये आहे यांना भाजप चालत नाही आज दलित आदिवासी समाजला भारतीय जनता पार्टी बिलकुल चालत नाही आणि केदारही चालत नाही तर कुठेतरी ही लढत मला वाटतं शेवटी काँग्रेसमध्ये होईल आता फक्त ते सुनील बाबूंचे जे ठेकेदार लोक आहे जी ग्रीप आहे तिला काम कुठेतरी झालं तर मला वाटतं लढत आपल्याकडे होईल राहुल गांधी हातात संविधान घेऊन भाषण देतात प्रचार करतात तुमच्या हातात संविधान आहे संविधान हे प्रत्येक राजकीय माणसाच्या हातात असलं पाहिजे संविधान हिशोबानीच तुम्ही कार्यप्रशासन करू शकता संविधानाला धरूनच कारण की सरकारचं म्हणणं आहे का सरकार कोणासाठी शेवटच्या टप्प्यातल्या माणसासाठी तो गरीब असेल आदिवासी असेल दुर्मिळ असेल पण त्याच्यासाठी आपण लढत करतोय ना की पैसा ठेकेदारशाहीसाठी करतोय तुम्ही काँग्रेसच्या राजेंद्र मुळकांवर कारवाई झाली त्यांना पक्षातून नियमित करण्यात आलं तुमच्यावर कारवाई झाली नाही तुम्ही बंडखोर आहे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारा विरोधात लढत आहे आता ते पक्षाचा विषय आहे त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही कुठेतरी विचारधारेशी संलग्नित असल्याकारणाने कणखर गोष्ट वरतीपासून आम्ही केल्या गुजरात केलं छत्तीसगड केलं मध्य प्रदेश केलं इतर बरेच राज्य केले बेसिक नॅरेटिव्ह उभा केला त्यानंतर आम्ही जेव्हा सगळ्यात भारतीय जनता पार्टी आमच्या अंगावर येत होती काँग्रेस पक्षाकडे पैसा नव्हता तळागाळातून सोशल मीडियाच्या गोष्टी टीम्स असतील कुठेतरी नॅरेटिव्ह उभं करण्याचं काम असेल त्यामध्ये कुठेतरी एक लहानसा कार्यकर्ता म्हणून आम्ही कार्य केलं त्या संदर्भात त्या गोष्टी असतील किंवा आता तुम्ही विषय घेतला तर पुढे काही झालं तर कळेल आपल्याला धन्यवाद दोन सख्खे भाव आमने सामने आहे आणि तेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे दोन मुलं सावनेर विधानसभेत एक दुसऱ्यांच्या विरोधात मतं मागत आहेत याचा फायदा कुणाला तोटा कुणाला हे तेवीस तारखेला ठरेल कॅमेरामॅन विशाल सहगेजनमाटे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं